बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी बाबा रामजी व आई उमाबाई यांच्या पोटी झाला. ते भारतीय राज्यघटनेचे स्वीकार व स्वतंत्र भारताचे पहिले कायदे पंडित होते. त्यांच्यासाठी म्हणावे वाटते होते होता सिंहासारखा आमचा बाबा, होता सिंहासारखा आमचा बाबा, नव्हती त्याला मूर्तिमंत मंडळ
ज्यांच्या कणाकणातील बंड थैमान घालत होते. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय? तर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जुलमाविरुद्ध उठलेली वज्राची मूठ म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय? तर विषयावर आणि जातीभेदावर एक सोडलेलं चक्र म्हणजे बाबासाहेब आंबेडकर होय. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय? तर दुसरं नाव उच्चारायला जीवच तयार होत नाही असं व्यक्तिमत्व म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय? तर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे धर्माच्या वर्चस्वाचा पुतळा फाडून आतडी बाहेर काढणारा एक व्यक्तिमत्व म्हणजे बाबासाहेब आंबेडकर होय. मी तुम्हाला गेल्या बाबासाहेब आंबेडकर या शब्दाचा अर्थ सांगितला होता, तुम्हाला पुनश्च एकदा सांगावा असा वाटतोय. बाबासाहेब आंबेडकर बाणेदार ते स्वभावाने, बारकाईने ते अभ्यास करणारे, साधक ते बौद्ध धर्माचे, हे तुझ्यांचा समाज कल्याणासाठी बदल समाजात घडून आणणारे. आणि आंबेडकर म्हणजे आनंद सर्वसामान्यांचे जीवनी आणला, वेगळपणे सत्याग्रह केला, चौदार काळ्याचा डगमगले नाही संकटे आल्यावर, करते ते समाज उन्नतीचे, आणि र म्हणजे रचिते ते भारतीय संविधानाचे, असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मोलाचा मंत्र डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला दिला. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब नेहमीच म्हणत. जाता जाता एवढंच सांगू इच्छितो मित्रांनो, आज या महापरिनिर्वाण दिनी मी आपल्याला एकच सांगू इच्छितो, या आपल्याला हे मिळवून दिलेले जे स्वातंत्र्य आहे, संविधान आहे, ते आपण टिकून ठेवले पाहिजे. आणि या भारत देशाचा एक सच्चा नागरिक म्हणून आपण सदैव आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. जाता जाता एवढंच म्हणेन, आज जिंदगी फाईन आहे कारण संविधानावर बाबासाहेबांची सायन आहे. आज जिंदगी फाईन आहे कारण संविधानावर बाबासाहेबांची सायन आहे. आज किशाला पेन आहे ही बाबासाहेबांची देण आहे. आज किशाला पेन आहे ही बाबासाहेबांची देण आहे. आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, दीनदलितांचे कैवारे, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुनश्च एकदा माझा कोटी कोटी प्रणाम करतो, शतशः नमन करतो, विनम्र अभिवादन करतो. आणि मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपणा सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. काही चुकल्यास क्षमस्व. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद. झालास तेव्हा काळोखाचं राज्य होत, सूर्य फुलांनी पाठ फिरवली होती, वळवाटेने जायचे नाकारे, तेव्हा खास खडग्याने तुझे स्वागत. तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास. तू झालास मूक समाजाचा नायक आणि उभा केलास उभा बहिष्कृत भारत. तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर. तू तोडल्यास गुलामांच्या पयातल्या बेड्या आणि केले सुभे सरदार दयाच्या काठावर. युद्धात जवानांना उभे करावे तसे, तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावेत. तुझा संघर्ष असा की काट्यांच्या संगीने व्हाव्यात. तुझ्या डरकाळीने हादरला आकाश, दचमळली पृथ्वी आणि बघता बघता सरदार दयाला आग लागली. आज 50 वर्षांनी अनुभवतोय, सूर्य फुले तुझा ध्यास घेताय, बिगुल प्रतीक्षा करतोय. चवदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झालंय, तेही आता थंड झालंय. धन्यवाद. Thank you.